नारळातलं पाणी खरोखरच अत्यंत गुणकारी आहे. समुद्र किनारी वाढूनही सागराच्या पाण्याचा खारट गुण अंगी न ठेवता नारळाचं झाड नारळ पाण्याच्या स्वरूपात सर्वांना अंतरंगीचा गोडवा देत असतात. या साधारणतः 3% इतक्या अल्प प्रमाणात साखरेचं प्रमाण असतं. नारळाच्या पाण्यात क्षार, पोटॅशियम, मॅग्नेशियम, लोह, अल्प प्रमाणात क जीवनसत्व असतं. एप्रिल ते मे महिन्यात वाढलेल्या उष्णतेमुळे येणारा थकवा, घामाद्वारे होणारा जीवनावश्यक घटकांचा ऱ्हास, मूत्र योनीमार्गाची होणारी जळजळ, वारंवार तहान लागणं, घशाला कोरड पडणं, किडनी स्टोन यासारख्या लक्षणांमध्ये शहाळ्याचं पाणी प्यायला शरीरातील जलांश भरून निघतो आणि त्याचा समतोल राखला जातो. नारळाचं पाणी शरीरासाठी सर्वार्थाने उपयुक्त आहे. या पाण्यात साखरेचं प्रमाण कमी असतं. उन्हाळ्यात थकवा आल्यास नारळाचं पाणी प्यायलास तरतरी येते. शहाळ्याच्या पाण्यामध्ये त्वचेचं आरोग्य सुधारण्याचा नैसर्गिक गुणधर्म असल्यानं त्वचेवरील डाग समान रंग सुधारायला मदत होते. शहाळ्याच्या पाण्यामुळे त्वचा नैसर्गिकरित्या ऑक्सिजन घेण्याचं प्रमाण सुधारतं. परिणामी त्वचेचं सौंदर्य सुधारतं. शहाळ्यातील सायटोकायन्सिन्स हा घटक त्वचेचा पोत सुधारून नव्या पेशींची निर्मिती करतं. शहाळ्याच्या पाण्यात कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम असतं. तसंच एका शहाळ्यात साधारणतः 750 मिलीलिटर पाणी असतं. याशिवाय नारळात असणारा फायबर आणि अमिनो ऍसिड मधुमेहींसाठी फायदेशीर आहे.